लंच ब्रेकच्या नंतर घटनापीठासमोरील राज्यातील सत्ता संघर्षावर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. केवळ विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही आहे. व्हीप फक्त राजकीय पक्ष जारी करतो. राजकीय पक्षाने घेतलेले निर्णय विधिमंडळ पक्षाला मान्य करावे लागतात. अशा पद्धतीने पक्ष ताब्यात घेतल्यास यंत्रणा कोलमडेल असं देखील युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. तसंच 38 आमदार केवळ विधिमंडळातील पक्ष आहे, राजकीय पक्ष नाही. हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार आहे. 38 जण पक्षाचं धोरण ठरवू शकत नाही अशा स्पष्ट शब्दामध्ये कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केलाय. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीत ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही असं आज सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा सांगितलं. आमदारांना अपात्र ठरवायचं की नाही हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवायचं आहे, याबाबत आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्यावर कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या 29 जूनच्या अंतरिम आदेशाची आठवण करून दिली आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही आहे. आम्ही 8 महिने मागे जाऊ शकतो का अशा शब्दात कोर्टानं सिब्बल यांना सुनावलंय. दरम्यान आपण पाहतोय ठाकरे गटाला पुन्हा एकदा दणका देण्यात आलेला आहे. आम्ही 8 महिने मागे जाऊ शकतो का असा थेट सवालच सुप्रीम कोर्टानं कपिल सिब्बल यांना केलाय. तुमच्या अध्यक्षांनी नियमाप्रमाणे 7 दिवसांची वेळ दिली असती तर ही एक व्यवस्था आहे आणि आम्ही ती मोडू इच्छित नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. शिवाजी काळे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. शिवाजी, आपण पाहतोय घटनापीठानं कपिल सिब्बल यांना थेट सुनावलेलं आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये आज पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं कळतंय. नेमकं काय घडतंय शिवाजी? साधारणपणे हा जो सगळा मुद्दा आहे हा कोणी डिसाईड करायचा, याचा व्यवहारिक तोडगा काय आहे, यावरती खल जो आहे सध्या सुरू आहे. सातत्याने कोर्ट जे आहे या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहे की जो निर्णय आहे 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा तो कोण करणार, त्याच्या संदर्भात निर्णय जो घ्यायचा आहे त्यांना अपात्र ठरतील की पात्र ठरतील, त्याच्यानंतर 38 जे आमदार आहे ज्यांनी विरोधात मतदान केलेलं आहे त्यांचा प्रश्न काय आहे, हे सगळं ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आत्ताचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना की विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष जे उपाध्यक्ष होते ते नरहरी झिरवाड यांना? तर सध्या तरी कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे ते नरहरी झिरवाड घेऊ शकतात किंवा कोर्टाने या संदर्भात निर्णय घ्यावा. आणि कोर्ट जे आहे या सगळ्या याच्यामध्ये आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं सातत्यानं सांगताना पाहायला मिळतं. तसे सूचक इशारे देखील कोर्ट या सगळ्या याच्यामध्ये देताना पाहायला मिळत आहे. कारण न्यायालय हे प्रोसिडिंगमध्ये हस्तक्षेप करत नाही विधिमंडळाचा, आणि विधिमंडळ हे सर्वोच्च असतं असं आत्तापर्यंत आपण जे काय आहे ते पाहिलेलं आहे. मात्र नवाब रेबिया केसमध्ये या सगळ्या याच्यामध्ये हस्तक्षेप करताना पाहण्यात आला असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये हाच प्रश्न आहे की याचा डिसिजन कोण घेणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जे सध्याचे राहुल नार्वेकर अध्यक्ष आहे आणि त्यांच्या मतदानामध्ये विधिमंडळाच्या किंवा बहुमताच्या ठरावामध्ये जर आपण पाहिलं तर 16 आमदारांनी मतदान केलेलं आहे ज्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार होती, त्यामुळे ते या 16 आमदारांचं डिसिजन घेऊ शकत नाही असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. कपिल सिब्बल यांना प्रश्न विचारण्यात आला की कोर्टाकडनं मग याचा डिसिजन कोण घेणार, तर ते म्हणतायत की तत्कालीन विधानसभा अध्यक्ष जे होते नरहरी झिरवाड ते घेतील. मात्र कायदेशीर दृष्ट्या पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो की ज्या अध्यक्षावरती अविश्वासाच्या ठरावाची टांगती तलवार आहे त्यांच्या विरोधात ते निर्णय घेऊ शकतात का, हा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं हा सगळा जो प्रश्न आहे पुन्हा एकदा मग कोर्टाने विचारलं की याच्यावरती तोडगा काय, तर पुन्हा कपिल सिब्बल यांनी सांगितलं तुम्ही जे 27 जून 29 जूनच्या दरम्यान जी ऑर्डर दिलेली आहे त्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्या ऑर्डरमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की या ऑर्डरनुसार पुढचे जे निर्णय होतील ते होणार आहे, त्यामुळे तुम्ही मागं यायला हवं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र कोर्टाचं म्हणणं आहे की आम्ही अशा पद्धतीने कारवाई करू शकतो का, हा पुन्हा एकदा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये खल सुरू आहे की त्यामुळे कोण घेणार, 8 महिने मागे जायचं का असा सवाल सुप्रीम कोर्टाने देखील विचारलाय.